चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई वन परिक्षेत्रातील शेतशिवारात मशागतीचे काम करीत असताना पुनाजी गोविंदा भेंडारे वय 50 राहणार किनी याच्यावर शुक्रवारी बिबट्याने हल्ला करून जखमी केले. यावेळी गावकऱ्यांनी संतप्त होऊन वन कर्मचाऱ्यासह पोलिसांना नजरकैदेत ठेवले. काही महिन्यापूर्वी याच शेतकऱ्याच्या भावाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. तर याच परिसरात काही दिवसा अगोदर मुरमाडी येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची घटना घडली होती. जखमी पुनाजी भेंडारेवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्याला घरी पोहोचवून देण्यासाठी गाडीने वन कर्मचारी गेले असता नागरिकांनी त्यांना गावात अडविले. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आल्यानंतर पोलिसांनाही घेराव करून गावकऱ्यांनी नजरकैद केले. कोणताही वनाधिकारी त्या गावात पोहोचला नसल्यामुळे गावात रोष व्यक्त होत असून परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना वाघाचा बंदोबस्त करण्यात वन विभाग अयशस्वी ठरत असल्याने गावात असंतोष पसरला होता. या प्रकरणी नागरिकांना शांत करण्यासाठी परिसरातील पोलीस स्टेशनचे कर्मचारी चंद्रपूर दंगा नियंत्रक पथकाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. मध्यरात्रीपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता. या घटनेची माहिती मिळताच आमदार विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून त्यांना सोबत घेऊन किनी गाव गाठले. प्रत्यक्ष गावकऱ्यासमोर चर्चासुद्धा केली. यात गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली असता आमदार विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाला 20 गार्डची नियुक्ती करून पेट्रोलिंग करण्याची सूचना केली. तसेच वन समितीच्या ठरावानुसार सुरक्षा तारेचे कुंपण लावणे व पिंजरे लावून वाघाला पकडून वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना वन अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी DFO कुलराज सिंग, SEF भोंगडे, RFO सोनटक्के, DYSP हिरे, PI इंगडे, रमाकांत लोदे, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण कोलते, माजी तालुकाध्यक्ष व गावातील नागरिक उपस्थित होते. प्रशांत गेडाम, जय विदर्भ न्यूज, शिंदेवाई.